कार मित्रांनो, मी दिलीप दावडा, चित्रलगट .com वर कन्सल्टिंग एडिटर म्हणून मी कार्यरत आहे आणि आय पी ओ रिव्ह्यू देत असतो. आज मी आपल्याबरोबर चर्चा करतोय चालू वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या SME आय पी ओ बद्दल, जो आहे अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेडचा. ही कंपनी जी आहे ती एअरपोर्टवर सर्व्हिस देण्याकरिता कार्यरत आहे आणि त्याच्याकडे सध्या मात्र 8 शेअरहोल्डर्स आहे आणि 490 कार्यकर्ता आहेत. पण कंपनीचं जर आपण नाणकीय हिशोबाने जर विचार केला अर्थमंथनप्रमाणे, तर 31 मार्च 2021 पूर्ण झालेला नाणकीय वर्षासाठी, वित्तीय वर्षासाठी कंपनीने मात्र 2,35,00,000 कारोबार केला होता, ज्यावर निव्वळ नफा मात्र 12,00,000 घडत होता. तर ह्या दृष्टीने जर आपण विचार केला आणि इश्यू नंतरची कॅपिटलवर जर त्याला आपण गृहित धरलं, तर ह्या कंपनीचा इश्यू जो आहे तो 125 PE येतोय. ही कंपनी जी आहे ती 4,95,00,000 मिळवायला 50 भावाने 9,90,000 शेअर्स बाजारामध्ये विकत आहे आणि हा इश्यू आहे जो 8 जूनला ओपन होऊन 11 जूनला बंद होतोय. पण ह्या कंपनीचा नाणकीय व्यवहाराबद्दल आणि बाकी इतर व्यवस्थांबद्दल बघितलं तर हा इश्यू फार महाग आहे आणि त्याचे जे लिस्टेड पीयर्स आहेत त्यांचा जो सध्या शेअर आहे तो 10 PE जवळपास स्कोट होतोय. ह्या हिशोबाने बघितलं तर हा इश्यू फारच महाग आहे, त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की ह्या इश्यूपासून दूर राहणे आपल्यासाठी लाभांकित आहे. पण तरी जर आपल्याला या इश्यूमध्ये निवेश करायचा असेल तर आपण आपल्या नाणकीय सल्लागारांबरोबर विचारविमर्श करून त्यानंतरच या इश्यूमध्ये गुंतवणूक करायची की नाही हा विचार करावा. ही कंपनी जी आहे ते 4,95,00,000 मिळवायला 50,00,000 खर्च करणार आहे, म्हणजेच कंपनी जवळजवळ 10%पेक्षाही जास्त खर्च करून हा इश्यू आणते. हे दर्शविते की कंपनीने आपल्या इश्यूसाठी जवळजवळ 1 पटीने आपलं जे सबस्क्रिप्शन आहे ते ऑलरेडी म्हणजे मिळवलेलं आहे आणि त्यानंतरच ही कंपनी आहे ती बाजारात येत आहे. ह्यामुळे मला नाही वाटत की ह्या इश्यूमध्ये आपण गुंतवणूक करावी आणि आपले मेहनतीचे पैसे बुडवावे. तर माझ्या हिशोबाने जर तुम्ही ह्या इश्यूमध्ये गुंतवणूक करायला अगदी उत्सुक असाल तर आपल्या नाणकीय सल्लागारांबरोबर विचारविमर्श केल्यानंतरच या इश्यूमध्ये गुंतवणूक करायचा विचार करावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.